रविवारी दुपारी 1 च्या सुमारास संजना कोंडीराम हरगावकर वय 17 राहणार भगवती नगर इने आपल्या राहत्या घरी वरील मजल्याच्या छतास ओढणी बांधून गळफास घेतला. तिला लहान भाऊ जेवायला बोलवण्यासाठी गेला तर दार आतून बंद होते. दार वाजूनही प्रतिसाद मिळाला नसल्यानं आजी बोलवण्यास गेली आणि त्यांनाही प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या भावानं दार तोडून आत प्रवेश केला. संजनाने गळफास घेतल्याचं यावेळी आढळून आलं. तिचा श्वास सुरू असल्यानं तिला कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत तिला घोषित केलं. 2 महिन्यांपूर्वी तिचा साखरपुडाही झाला होता. पुढील वर्षी विवाह निश्चित केला होता. शनिवारी सर्व कुटुंबीय त्र्यंबकेश्वरहून यात्रेतून परतले होते. तिने वडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती. त्याहूनच बहुधा तिने आत्महत्येचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. आणि दुसऱ्या घटनेत प्रिया राजू पवार हिने तिच्या घराच्या छताच्या लाकडास ओढणी बांधून गळफास घेतला. कुटुंब कामास गेले असताना तिने आत्महत्या केली आहे. दुपारी 1:30 च्या सुमारास दोन्ही लहान भाऊ जेवणासाठी घरी आले. त्यांनी दार ठोकले. तिने दार उघडले नाही. शेजारील महिलेने खिडकीतून डोकावून पाहिले तर प्रिया लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. तिने देखील युवकांना सांगितले. त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. याबाबत पोलिसांना माहितीही देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. घराची तपासणी केली असता घरात तिची डायरी मिळून आली. डायरीच्या एका पानावर प्रेमभंगातून आत्महत्या करीत असल्याचं लिहून ठेवलं होतं. पोलिसांनी डायरी, तिचा मोबाईल व अन्य काही साहित्य जप्त केलंय. त्यातून माहिती उघड होण्याची शक्यता आहे. डायरीत तिनेच लिहिलेले आहे की नाही याचा तपास पोलीस करीत आहेत. एकाच ठिकाणी आणि अवघ्या काही वेळेच्या अंतरानं हे प्रकार घडल्यानं नागरिकांची गर्दी येथे झाली होती. या दोन्ही घटनेचा एकमेकांशी काही संबंध आहे का अशा चर्चा परिसरात होत होत्या. पोलीस तपासात हा सर्व प्रकार उघड होण्याची शक्यता आहे. या कतडा भागातील दोघांनी 15 ते 20 मिनिटांच्या अंतरानं गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना रविवारी दुपारी घडली असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.